मला अतिशय आनंद आहे की केंद्र सरकारने मुळामुठा शुद्धीकरणाचा जो कार्यक्रम जवळपास दोन हजार कोटी रुपयाचा हातामध्ये घेतलाय अलीकडच्या काळामध्ये पुणे जिल्हा असेल किंवा आसपासचा भाग असेल या सगळ्या भागामध्ये कॉन्फ्लिक्ट आपल्याला पाहायला मिळतो जे शेतकरी आहेत ते म्हणतात आमचं शेतीचं पाणी तुम्ही पिण्याकरता उद्योगाला घेतलं आता आम्ही शेती कशी करायची थेंब पाण्याकरता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात संघर्ष सुरू झालेला आहे पण मुळा मुठा शुद्धीकरणासारखे जे प्रकल्प आहेत याच्यामुळे मोठ्या प्रमाणात आपण टी पीच तयार करणार आहोत आणि महाराष्ट्रामध्ये आपण मागच्या काळातच निर्णय घेतलाय की जिथे पाण्याचं शुद्धीकरण आपण केलंय त्याच्या पन्नास किलोमीटरच्या एरियामध्ये जिथे एमआयडीसी असेल त्या एमआयडीसी ला धरणाचं शुद्ध पाणी घेता येणार नाही त्याला ट्रीटेड वॉटरच घ्यावं लागेल त्यामुळे हे सगळे टी पी तयार झाल्यानंतर पुणे असेल पिंपरी चिंचवड असेल याचं हे शुद्ध केलेलं पाणी सीला देणं जर आपण सुरू केलं तर धरणाचं पाणी आपण वाचवू शकू आणि आज शेतीवर जे काही संकट आहे की आम्हाला पाणी कमी पडत आहे आणि मग एक संघर्ष उभा राहतोय हा संघर्ष देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला त्या ठिकाणी कमी करता येईल विशेषतः आपण ट्वेंटी फोर बाय सेव्हन सारखी योजना पुण्यामध्ये मागच्या काळात सुरू केली काही झोनचं काम आता पूर्ण झालंय उर्वरित झोनचं कामही पूर्ण आहे याच्यामुळे एक आरोप पुण्यावर सातत्याने दादा हाही होतो की पुण्याच्या लोकसंख्येच्या तुलनेत पुण्याला खूप जास्त पाणी आम्ही देतो काही यांची तो खरा देखील आहे पण या ठिकाणी ट्वेंटी फोर बाय सेव्हनची योजना झाल्यानंतर ही गळती पूर्णपणे त्यातनं कमी होणार आहे आणि ती कमी झाल्यामुळे पुण्यामध्ये आवश्यक तेवढं पाणी ऑप्टिमम युटिलायझेशन झाल्यामुळे पाण्याची बचत देखील ही मोठ्या प्रमाणात आपण या ठिकाणी निश्चितपणे करणार आहोत